निवासी डॉक्टरांच्या संपामुळे गेल्या 6 दिवसात संपाच्या काळात उपचार न मिळाल्यानं मुंबईत 135 रुग्ण दगावलेत. मुंबईतल्या 3 रुग्णालयात उपचारांअभावी या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये 48, KM 53, नायरमध्ये 34 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेनं कोर्टात दिली. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी आडमोठी भूमिका घेऊन काय मिळवलं असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे. या संदर्भामध्ये याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांचे वकील दत्ता माने यांच्याशी बातचीत केली आहे माझे सहकारी अजित मांढरे यांनी. मुंबई उच्च न्यायालयाने निवासी डॉक्टरांना शेवटची तंबी दिलेली आहे. उद्या सकाळी 8 पर्यंत जर कामावर रुजू झाला नाही तर न्यायालय काय कारवाई करेल याचा प्रत्यय तुम्हाला येईल. याचिकाकर्त्यांचे वकील दत्ता माने आपल्यासोबत आहेत. सर, एक मुद्दा झाला होता न्यायालयामध्ये, BMCचे ॲडव्होकेट आहेत, मार्डच्या ॲडव्होकेटने पण सांगितलं होतं की 3 जे हॉस्पिटल आहेत, नायर, KM आणि सायन, संपादरम्यान जवळपास 135 लोक दगावलेले आहेत. तो नेमका मुद्दा काय होता आणि यावर पुढे काही भाष्य झालं का? इनफॅक्ट आज BMCचे ॲडव्होकेट आहेत, त्यांनी कोर्टाला सांगितले की जवळजवळ 135 लोकांचे मृत्यू 3 हॉस्पिटलमध्ये झालेले आहेत स्ट्राईक झाल्यापासून. तर महाराष्ट्रातील आकडा याच्यापेक्षा निश्चितच मोठा असेल. तर केवळ या स्ट्राईकमुळे ह्या गोष्टी होत असतील, एवढ्या लोकांचे मृत्यू होत असतील, तर डॉक्टर लोकांनी पण ह्या गोष्टींना सिरियसली घेतलं पाहिजे. इनफॅक्ट अल्टिमेटली एक तुम्ही याचिका केली होती डॉक्टरांच्या विरोधात, त्यांनी संप केला, त्यामुळे त्यांनी संप करू नये कारण का रुग्णाचे हाल होत आहेत. आता 135 जणांचा मृत्यू झालेला आहे. यापुढे जाऊन तुम्ही या मृत्यूच्या आकड्यासंदर्भात न्यायालयात काय याचिका करणार आहात का किंवा मुख्य जे न्यायाधीश त्यांना पत्र लिहिणार आहात का? स्टेट गव्हर्नमेंट अप्रोप्रिएट त्याच्यावर काय ॲक्शन घेईल, काय करायचं, भरपाई द्यायची की काय करायचं, त्याच्यावर अप्रोप्रिएट ॲक्शन स्टेट गव्हर्नमेंट घेईल. नक्कीच सगळ्यात कळीचा मुद्दा आता तो ठरलेला आहे की 6 दिवस त्यांचं स्ट्राईक झालेलं आहे, पण या 6 दिवसाच्या स्ट्राईक दरम्यान संपादरम्यान जो 135 लोक दगावले आहेत त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, त्यांचं पुढे काय होणार, त्यांच्या परिवाराचं पुढे काय होणार. जर डॉक्टरांनी असाच संप केला त्या डॉक्टरांना हे लोक देव मानत होते पेशंट, त्या डॉक्टरांना आता ते देव राहिलेत का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.